नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये। जसे की तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, आज आपण इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिस घेणार आहोत। ते सुद्धा त्याच्यामध्ये काही स्पेशलायझेशन आपण केलेलं आहे। याच्यामध्ये फक्त आपण थ्री लेटर वर्ड्स घेतलेले आहेत। इट्स अ रीडिंग प्रॅक्टिस ऑफ थ्री लेटर इंग्लिश वर्ड विथ अ मिडल साउंड ए। ज्या ज्या तीन अक्षरी शब्दामध्ये ए हा इंग्लिश शब्द आलेला आहे आणि ज्याचा साउंड ए आहे, त्या शब्दांचीच आज आपण रीडिंग प्रॅक्टिस घेणार आहोत। पण ही रीडिंग प्रॅक्टिस घेत असताना आपण एबीसीडी नुसार त्या अल्फाबेट्सचे नावं न घेता त्याचे साउंड उच्चारणार आहोत, त्याला आपण म्हणतो फोनेटिक साउंड। चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। क ए प कॅप प कॅप ग ए प गॅप प गॅप ल ए प लॅप प लॅप म ए प मॅप प मॅप र ए प रॅप रॅप ब ए ड बॅ ड क ए न कॅ न कॅन क ए ट कॅ ट कॅट फ ए न फॅ न फॅन फ ए ट फॅ ट फॅट। मित्रांनो, इथून पुढील शब्द आपल्याला शुभम वाचून दाखवणार आहे। माझे नाव शुभम नामकवर। स स ए ए ड ज से से ड ज से से ब ब ए ए ट ट बे बे ट ट बे बे म म ए ए न न मे मे न न मेन मेन म म ए ए ट ट मे मे ट ट मे मे क क ए ए ब ब के के ब ब के के ड ड ए ए ब ब डे डे ब ब डे डे। मित्रांनो, डॅब म्हणजे जेव्हा जेव्हा आपण एखाद्याला जेव्हा असं हळूवार जेव्हा चापट मारतो अशी हळूच प्रेमाने त्याला डॅब म्हणतात। तर डी ए बी ज्याला आपण वाचलेला आहे ड ॲ ब डॅब। पुढं मित्रांनो, हा सुद्धा तुमच्यासाठी एक नवीन शब्द असू शकतो काही लोकांसाठी किंवा काही विद्यार्थ्यांसाठी। ज ॲ ब ज्याचं स्पेलिंग आहे जे ए बी, याला आपण जॅब म्हटलेलं आहे। तर याचा अर्थ होतो धक्का देणे। जेव्हा जेव्हा आपण एखाद्याला असा धक्का देतो त्याला जॅब म्हणतात। आणि जेव्हा जेव्हा डॉक्टर आपल्याला एखादं इंजेक्शन जेव्हा टोचतात तर त्या इंजेक्शन टोचण्याला जॅब असं म्हटलं जातं। एक उदाहरण आहे जे मी तुम्हाला सांगतो। द डॉक्टर जॅब द नीडल इन टू द कॅट्स लेग। म्हणजे डॉक्टरांनी मांजराच्या पायामध्ये इंजेक्शन टोचलं। तर टोचलं याच्यासाठी, इंजेक्शन टोचलं याच्यासाठी आपण जॅब हा शब्द वापरू शकतो। तर जे ए बी ज्याला आपण वाचलेलं आहे ज ॲ ब जॅब। ओके, कंटिन्यू प्लीज। ल ल ए ए ब ब ले ले ब ब ले ले न न ए ए ब ब ने ने ब ब ने ने। आ
आता मित्रांनो या ठिकाणी हा शब्द आलेला आहे न ॲ ब, ज्याचं स्पेलिंग आहे एन ए बी, नॅब. हा सुद्धा काही लोकांसाठी, काही विद्यार्थ्यांसाठी नवीन शब्द असू शकतो. तर नॅब म्हणजे एखाद्या व्यक्तीला गुन्हा करताना जेव्हा पकडल्या जातं, ज्याला आपण म्हणतो की रंगे हात पकडली आहे, म्हणजे गुन्हा करताना अचानक पकडणे किंवा कॅच सम वन डुईंग सम रॉंग थिंग. ओके, सो इट्स कॉल्ड नॅब. पुढचं की नॅप सुद्धा हा शब्द काही मित्रांना नवीन असू शकतो. मग जेव्हा आपण एखादी छोटीशी झोप घेतो, ज्याला आपण म्हणतो डुलकी घेतो, त्याला आपण नॅप म्हणतो. ओके, कंटिन्यू प्लीज. मित्रांनो इथे हा शब्द आलेला आहे प ॲट पॅट. पॅट म्हणजे जेव्हा जेव्हा, आता हा शुभम इथं वाचतोय, खूप चांगल्या पद्धतीनं वाचतोय, जेव्हा त्याला आपण अशी अभिनंदनाची थाप देऊ की व्हेरी गुड, त्याला म्हटल्या जातं पॅट. ओके, व्हेरी गुड शुभम, कंटिन्यू प्लीज. आता मित्रांनो इथे हा वॅट हा एक शब्द आलेला आहे, एक कॉमन असा शब्द आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स याचं आपण काय म्हणता येईल की शॉर्ट फॉर्म आपण वापरत असतो वॅट. परंतु वॅट याचा स्वतःचा एक स्वतंत्र अर्थ आहे. जेव्हा व्ही ए टी वॅट हा शब्द वापरला जातो, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या उद्योग समूहामध्ये जेव्हा जेव्हा मोठे भांडे तिथं ठेवले असतात काही लिक्विड एकत्रित करण्यासाठी, तेव्हा त्या कुंडाला किंवा त्या मोठ्या भांड्याला वॅट असं म्हटलं जातं. शुभम, त्याला आपण वॅक्स असं म्हटल्यापेक्षा डायरेक्ट वॅक्स असं म्हणू शकतो. ओके, वॅक्स म्हण बरं. वॅक्स, व्हेरी गुड. सिमिलरली याच पद्धतीनं जसं आपण याला वॅक्स म्हटलं होतं, तसंच आपण याला काय म्हणू? टॅक्स. टॅक्स स नाही म्हणायचं, टॅक्स म्हण बरं. टॅक्स, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड शुभम, अँड थँक्यू सो मच फॉर रीडिंग. तर मित्रांनो आपण सर्वांनी बघितलं असेल कशा पद्धतीनं मी आणि माझा विद्यार्थी शुभम आम्ही दोघांनी हे जे थ्री लेटर्स वर्ड होते ते फोनेटिक साऊंडचा उपयोग करून कशा पद्धतीनं वाचते. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा. त्या पाचवीच्या आणि त्या खालील लहान गटातील विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या अनुषंगानं हे जे शब्द आहेत ते इथे लिस्ट आउट केले होते. अशा काही विद्यार्थ्यांसोबत नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या काही सूचना असतील, काही दुरुस्त्या असतील तर तुम्ही कमेंट
कमेंट्स करून नक्की आम्हाला सुचवू शकता. वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हॅव अ ग्रेट टाइम.